welcome to another edition of Guest Editor. After the recent months, there has been a lot of focus on the ruling party, what it is doing, what it is not doing. There is also a lot of focus on the leadership and the younger MLAs. To focus on some of these issues of concern to the public, today we have a very special guest, none other than the Kalamut MLA, Mr. Michael Lobo. Mr. Lobo, welcome to Guest Editor. पहला प्रश्न था तुम्हें बीजेपी में वोट करने एमएलए कैसे करो? इन द ईयर 2006 आ पॉलिटिकली एक्टिव आलो आमी वी वर हेल्पिंग डॉक्टर विल्फ्रेड डिसूजा इवन डॉक्टर विल्फ्रेड डिसूजा स्टॉप माय वर्क कोणाचं ऐकून त्यांनी बंद केलं आमचं फार्गाचं एक सरपंच त्यांचं ऐकून आमचे फुटबॉल ग्राउंडचं काम बंद केलं आणि त्याने सांगलं मला की तू काम बंद कर आपण काम करतो आणि त्याने करूच नाही करू तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही बीजेपी सपोर्ट करतो आणि आम्ही 2007 इलेक्शनात दिलीप पर्लेकरला सपोर्ट केलं आम्ही खूप युथ आलो खूप मजा आलं फार्गाचं नऊ गिरी सालेगाव हरभरा नागवा हे सगळे आम्ही एन्टायर झाले भुरगे आणि आम्ही सांगले की आता चेंज घडून हाडले आणि आम्ही दिलीप पर्लेकरला ज्यांना तिकीट दिली त्याचा सपोर्ट केला त्याचं निवडून आणलं 2007 झालं तर 2009 हा गर्दी झालं जिल्हा पंचायत मेंबर माय वाईफ वॉज ऑलरेडी अ पंचायत मेंबर वी गॉट एन ऑपॉर्च्युनिटी दॅट टाइम भारतीय जनता पार्टी हेल्प मी आणि कलांबूत बीजेपी वॉज व्हेरी वीक त्या टायमार बीजेपी 900 वोट पडताले कलांगुटान खूप कमी देन आय टूक एज अ ब्लॉक प्रेसिडेंट इन द इयर 2009 एंडिंग सो आय गॉट 3 इयर्स टू वर्क टू बिल्ड द पार्टी 9, 10, 11 एंड ट्वेल्व नाव सिन्स आय वॉज अ ब्लॉक प्रेसिडेंट दे गेव मी द टिकेट बिकॉज दिस हॅज बीन बीजेपी इन एक सेकंड लाईन ऑफ लीडरशिप असू शकता काय पार्टीन आमचे पार्टीन आहे तुका बंधन घालून कोण दोरिना म्हणजे लॉक मारून दोरिना बट इट इज अ डिसिप्लिन पार्टी असे न्हू की काँग्रेसान कोणूय येता आणि कोणूय वयता केन्नाय कोणूय कितेंय उलयता आमची पार्टी डिसिप्लिन जर तर कोण मिनिस्टर बसून कितें रॉंग करता आणि आमदार जो तर ते वयर काडटा पयले ताका वचून सांगपाचे आणि तो ऐकना जाल्यार आम्ही जो तर डायरेक्ट प्रेसा कडेन वयता वो पार्टी लिडरशिपा कडेन वयता पार्टी लिडरशीप इज व्हेरी स्ट्रॉंग ही टेक एक्शन सो वी आर द पीपल की आम्ही प्रूव्ह केल्ले हा की आम्ही स्वता खातीर झगडटा आणि स्वता खातीर झगडटा म्हणून पार्टी आयज बसून माझ्या वांगडा हा मायनॉरिटी जागो आहा बीजेपी मायनॉरिटी जागो आहा म्हणून आम्ही 2012 दाखवले हा सो कॅन्डिडेट आम्ही दिले लोकांकडे दिले सोय जिंकले एकूय शेणांक ना जर तर त्या टायमार 10 दिले जाल्यार 10 जिंकपाचे नो इट इज नॉट या इट वॉज नॉट ओनली एक ना ना एक एक लोकांक कडे मायनॉरिटी म्हणून आमकां दिलो चान्स बीजेपीन दिलो चान्स आम्ही गेले तेणी चान्स दिलो आम्ही जिंकले पण आता जे कोण प्रूव झाले आहात की हे बाबा खऱ्यांनीच काम करता लोकांची कामां करता तेंका परतून आणि तेंकून येऊन व्हडलं हे प्रॉब्लेम ना हुएव्हर हॅज प्रूव्ह देमसेल्फ वेदर यू आर इन काँग्रेस ऑर वेदर यू आर इन बीजेपी दे हॅव रिमेंड जे कोण वाऱ्यार आसले जे कोण काँग्रेसीचेच वाऱ्यार येताले ते गेल्ले आहात घरा तुम्ही आता कितकेच जण पळय काँग्रेसीचे 2012 पडले पण 9 जण जे उरले त्यांच्यानी खऱ्यांनीच कामां केली हा लोकांची ते उरले जे लोकां वांगडा हा ते उरले माझं क्वेश्चन मातशें आयडियोलॉजिकल आहे तुम्ही डिव्हलपमेंटाचे उलयता पण हांव कितें म्हणटा वॉट इज द रिलेशनशीप बिटवीन द बीजेपी अँड द चर्च बिकॉज यू ऑल्सो वर इन्वॉल्ड अमंग दोज एमएलएज हू वेंट बिकॉज देर वॉज सम इश्यू रिगार्डिंग गिविंग एनओसी फॉर स्टार्टिंग ऑफ द स्कूल्स अँड ऑल दॅट बारीक बारीक इश्यू आहे पण मायनॉरिटी रन स्कूल्स डायसिजन सोसायटीचे आम्ही काय त्यांना बंद करूंक ना त्यांचे ग्रांट्स जे चालू आहात ते चालू आहात त्यांना न्यू स्कुलां चालू करपाक ग्रांट दिना कित्याक एक डिसिजन झाले आहात सरकाराचे की जे प्रायमरी एड्युकेशन आहात ते कोंकणीन आणि ना जाल्यार मराठीन जावचे कोंकणी ना जाल्यार मराठी
कोंकणी खातीर आमी खूब झुजले पूण कोंकणी भास फाटी उरली. आमी उलयतात ते पूण रोमी स्क्रिप्ट जावं ऑर देवनागरी स्क्रिप्ट जावं बरोवपाक खूब जाणांक कळना सो ती फाटी उरली. म्हणून न्यू स्कूल्स चालू जावपाक ती कोंकणी ना जाल्यार मराठी कंपलसरी आसची म्हणजे त्या माध्यमांसून जावचे म्हणून आमचे हे आहा पार्टीचे आनी गव्हर्नमेंटाचे डिसिजन आहा. बट एट द सेम टायम जी इंग्लीश रन स्कूल्स आहा डायसिजन सोसायटीची आसूं मायनॉरिटीची आसूं कोणाची आसूं ती आयज पासून चालू आहा. तांकां आयज पासून ग्रांट येता आनी फुडेंय ग्रांट आसतले. हे आमी असेंब्लीनूच न्हू आमी इन्क्लुडींग वी हॅव टेकन अ कॅबिनेट डिसिजन ऑल्सो आनी ते चालू आहा. हेजेर एमिकेबल सोल्युशन हाडचें म्हणून आमी सांगलेलें आहा. आनी त्या खातीर जो तर अशें दिसता लोकांक की बी जे पी खातीर करसून फुडें वय सायडीक सरचें काँग्रेसीन कितें केल्लें आहा काँग्रेसीन सेम केल्लें आहा काँग्रेसीन वर्स केल्लें आहा. आमी तरी डायरेक्ट ओपनली येवन डिसिजन दिल्लें आहा आनी हेचेर फायनल गूड सोल्युशन फॉर बोथ द पार्टीज डॅट इज बी बी एस एम आनी आमचे फोर्स हे दोगांयकू हॅप्पी दवरपा खातीर आमी बरे एमिकेबल सोल्युशन हाडपाचो आमी प्रयत्न केल्लो आनी हाडटले आमी फुडें. आतां एक लोक क्रिटिसिजम करता की 1996 चर्च विलिंगली एक्सेप्टेड कोंकणी एज अ मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन पूण आतां तेणी स्विच केलें पूण आनी यू ऑल्सो हॅव सम सिंपथी फॉर द चर्च बिकॉज द चर्च इनडायरेक्टली सेड डोंट वोट फॉर द काँग्रेस इन द 2012 इलेक्शन डोंट वोट for corruption, vote against corruption. Only alternative was BJP, although they didn't say it in many ways. See, लोकांनी पहिले की जितके इतली वर्ष बीजेपीन कॅथलिक लोक असनाले बीजेपीन मनोहर पर्रिकराक जो आमचो लिडर आसलो ताका लोकांनी एक्सेप्ट केलो ताका कॅथलिक लोकांनी मायनॉरिटीचे कितलेच लोकांनी एक्सेप्ट केलो मॅक्सिमम लोकांनी आनी तो लिडर आसलो आनी तेणें मायनॉरिटीचे स जाण आमदार हेका स जाणांक आमकां तिकेट दिली आनी आमी आमदार जाले आनी जर तर आमी परफॉर्म केला जो तर हे स मायनॉरिटीन जो तर परफॉर्म केला अलोंग वीथ एवरी वन देन दे वील गेट री इलेक्टेड अगेन ऑन द बी जे पी टिकेट वेदर इट इज बी जे पी ऑर एनी अदर टिकेट हुएवर हॅज परफॉर्म्ड आय फील द पीपल ऑफ गोवा वील नॉट वोट फॉर रिलीजन will not vote for caste, will not vote for any type of bhasha hatir or amka konkani jay, amka english jay, amka marathi jay, te hatir vote karche na. People will look at the person who is going to represent them as their leader. But ideological thing is that BJP in Goa is different from BJP nationally. Because sense of... See, BJP all over India is the same. There are few people in every political party who are very much dangerous. Congress is not dangerous, so BJP is not dangerous. BJP is not dangerous. थोडे स्टेटमेंट करता थोडे इतले इतले हे आसता की दे गो ऑन वन लायन ऑफ हिंदुत्व तशेंच काँग्रेसीनूय आहा तशेंच मुस्लिमाचे पार्टीनूय आहा. म्हणजे हांव कितें म्हणटा तेंच्या खातीर आख्खे पार्टीचे नेम लायक हार्ड कोर एलिमेंट जितके काँग्रेसीन आहा तितले आयज बी जे पी कडेन आहा आनी ते चार एलिमेंटा खातीर आमी म्हाका म्हणूंक पडना की ही पार्टी वायट म्हणून. पार्टी इज रुलींग इंडिया टुडे बट few of them are trying to put the party down by trying to take the ideologies forward which will never happen. Yeah. Okay, so we are talking to our Kalangut MLA Mr. Michael Lobo who has tried to explain how he emerged within the framework of the BJP, how he contested the election and what the party line is with regard to certain perceptions about the ideology of the party in the relationship with the minority community and the church. We'll be back after a short break. Hotel Manda working.
कोयता फुडार तुझो नेट वयता तूं सगळे टिवी तक दिवं नाकार कोण जोडायता फुडार तुज्या पावड्यार Welcome back to Guest Editor. We are with a special guest today, Kananut MLA, Mr. Michael Lobo. But how easy or difficult it is to trade, because it's a very fine line. I have for a century for our sector. Now I can tell you, see, Michael is a person who is talking against the party. No, it is, sometimes criticism in which is good, which the party can change, which the government can change decisions is also very good. Whenever I talk or I tell and when they do not listen and the things go otherwise, it is bad for the party, bad for the government. So it is my job and my duty as an elected representative to support what is right. To be a and vote, yeah, and I always support what is right. Okay. Now, the issue of Bhardesan, then the MLA change was happened, problem was same. कित्याक अग्नेल फेर्नांडीस आसलो पळय तेन्ना ड्रग्स करताले डान्स बार करताले मायकल लोबो येयलो आनी लोकांनी दिसलें की हें काडून वयतले ड्रग्स चलता डान्स बार चलता पूण हफ्ते कोणाक वयताले पळय ते आतां दुसरें घेता हें म्हण एलिगेशन वॉट इज युअर ना तुमी हांव जेन्ना आमदार जालो हांव आमदार जावचे 8 वर्सां पयलीं डान्स बार आसले 14 हांव आमदार जाले उपरांत सगले डान्स बार बंद केले कोंगडचो कोणी सांगतलो तुका मागीर तेंच्यांनी जबरदस्ती चालू केले दे स्टार्टेड इट बॅक अगेन सो पीपल ऑल्सो वेंट अगेन्स्ट देम एन्ड आय अलॉंग विथ द पीपल वी सेट ऑन अ हंगर स्ट्रायक ऑल्सो सो गव्हर्नमेंट हॅज पूट बॅन ऑन ऑल दीस थिंग इवन वी हॅव इम्पोज सेक्शन 144 ऑन ऑल दोज डान्स बार ऑल हॅव स्टॉप्ड ओनली एकटो दादागिरी करून परतून स्टार्ट करपाक सोदतालो तेका पासून आमी बंद केला तो हायकोर्टान वचून तेणें ऑर्डर हाडली की आपले रेस्टॉरंट लायसन्स जे पंचायतीन रिन्यू करूंक ना ते रिन्यू करचे म्हणून पंचायतीन रिन्यू करून दिले तेका बिकॉज हायकोर्टान ऑर्डर दिल्या म्हणून रेस्टॉरंट इज टोटली डिफरंट दॅन अ डान्स बार वॉट ही इज ट्राईंग टू डू इनसाईड इन दॅट प्लेस इज टोटली डिफरंट बिझनेस दॅन द रेस्टॉरंट इन द नेम ऑफ नो यू विल नॉट फाईंड ड्रग्स इन कलांगूट नोबडी सेलिंग ड्रग्स इन कलांगूट या ड्रग्स आर बींग सोल्ड इन अदर कॉन्स्टिट्युएंसी सगळे लोक जाणा इट इज नॉट अ सिक्रेट ड्रग्स इज सोल्ड इन द नेबरिंग कॉन्स्टिट्युएंसी अँड पीपल बाय अँड कम अँड कन्झ्युम ओवर हियर आता कोण कन्झ्युम हिंगा करता तेंका खूप जणांक दोरलेले हा आमच्या पुलिसीन वी आर टोटली अगेन्स्ट ड्रग्स अँड कलांगूट पुलीस आय गीव दॅम द क्रेडिट दॅट दे आर द पीपल हू आर गोईंग एव्हरी कॉर्नर अँड अर्लियर बारीक बारीक क्वांटिटीन कोण ड्रग्स थिंगासून हिंगा हाडून विकताले हिंगा आतां ते सगळे बंद केल्ले आहा पण ड्रग्स इज अवेलेबल इन द नेबरिंग कॉन्स्टिट्युएंसी दॅट वी हॅव टू ऍडमिट अँड से येस अँड ट्राय टू स्टॉप इट विच इज बींग सोल्ड ओवर देर नोबडी इज डुईंग दॅट इट इज कम टू सच अ लेवल की स्कॉलरशीप भुरग्यांक पासून कोण आहे कोणशा मेळता कोण जे मेळता यू रिक्वायर अ स्ट्रॉंग हँड फॉर दॅट आयन हँड म्हणटा तेका जोर तोर तू आयन हँड यूज करशी And if the right person is there in that right position, means you require a good officer. And that officer should not have any hindrance. Like, take an order of the government, I am giving you 2 months time, you stop drug sale in government. You being an MLA, so government power na tha. हे पुलीस पासून जे आसीन आसा अशें दिसता तर तुवें जायत भाव केलेली आहा आमी मिडियान आमी पळयलेले आहा म्हाजे कॉन्स्टिट्युएंसीन तर म्हाजे कॉन्स्टिट्युएंसीन तर आयज ड्रग्स खबर ना ड्रग्स सेल जी जाता ती घरांनी जाता ना जाल्यार रेस्टॉरंटान जाता तूं म्हाका एक रेस्टॉरंट पॉयंट आवट कर आमचे कॉन्स्टिट्युएंसीन ड्रग्स विकता म्हाजे कॉन्स्टिट्युएंसीन ना पूण नेबरींग कॉन्स्टिट्युएंसीन आहा ते कोणें करपाक जाय हांवें कितलेच पावटी सांगले पूण थिंगा सरले आमदार आहात थिंगा सरले जे मनीस आहा थिंगा सरले जे पुलीस आहा तेंच्यांनी बंद करूंक जाय न्हू ते आतां इफ आय से समथींग दे थिंक दॅट आय एम ट्रायंग टू इंटरफियर आय एम नॉट अ मिनिस्टर आय एम अ एम एल ए बट स्टील आय एम ब्रिंगींग इट टू द नोटीस ऑफ माय गव्हर्नमेंट
still I am bringing it to the notice of the police. It is their job to stop it. Neighboring constituency also the BJP. Saligaon BJP has. थिंगा ड्रग्स खपता म्हणून सगळे लोक जाणा आणि ते ड्रग्स बंद जावपाकूच जाय हे पुलिसीन पळोवपाक जाय. आयज जो आमचो आय जी पी आहा हू इज ऑनेस्ट ऑफिसर तेणें पळोवपाक जाय. आयज जो आमचो एंटी नार्कोटीक सेलाचो एस पी आहा कार्तिक कश्यप इज अ व्हेरी गूड ऑफिसर तेणें पळोवपाक जाय की हे बंद करपाचें म्हणून हेंचे रेड मारपाचे म्हणून हेंचे सगळे ड्रग्स जे थिंगासर खपता पळय ते घोट धरपाचे म्हणून. Okay. When I talk like this, there are people who are in the sale of drugs, they get totally this thing and they think that I am trying to stall their business. But there is no economy of any country or any state which can run on drugs. Our children's children will suffer if we do not stop it today. This is a very strong and portrait stand you have taken and we congratulate you for that. Now there are certain decisions which your party has taken of late which people are not happy about because BJP came to power with a certain hope. Ek munda pe jake ho coconut tree issues are gone. Second munda to investment promotion board just like acting like a super cabinet and the regional planager. Jai to lok ane hati ha. Kala ame iconic ki 10,000 कंप्लेनी आसल्यो आणि टीसीपीन इतलो क्राऊड आसलो की सातां पासून ते इनवर्ट करताले. रिजनल प्लॅन वो आम्ही करूंक ना वो आदल्या सरकारान केला. आता मनोहर पर्रीकर आमचो एक्स चीफ मिनिस्टर आणि आता तो डिफेन्स मिनिस्टर तेणे वो रिजनल प्लॅन ऑन होल्ड दोल्लो. तो नोटिफाईड रिजनल प्लॅन वी हॅव टू अंडरस्टँड वन थिंग. नोटिफाईड म्हणजे वो रिजनल प्लॅन इज इन फोर्स आणि टेम्पररली सस्पेंड दोल्ला. सस्पेंड इज जस्ट अ सस्पेन्शन विच कॅन बी रिमूव्ह बाय दिस गव्हर्नमेंट ऑर द नेक्स्ट गव्हर्नमेंट विच विल कम. सो वी हॅव टू थिंक टुडे वेदर दॅट रिजनल प्लॅन हॅड मायनर करेक्शन ओर मेजर करेक्शन. इफ देर आर मेजर करेक्शन अँड इफ ऑल द पीपल ऑफ गोवा आर शाउटिंग टुडे वी नीड टू स्क्रॅप इट. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. आता लोक म्हणटा वो स्क्रॅप कर जाल्यार आमी काँग्रेसीन प्लॅन काँग्रेस गव्हर्नमेंटान प्लॅन हाडलो तो कित्याक दवरपाक जाय हे म्हाजे हांव म्हणटा आनी हांव आमच्या चीफ मिनिस्टराकूय सांगता आनी आमचो डेप्युटी चीफ मिनिस्टर जो आहे जो टाऊन प्लॅनिंग मिनिस्टर आहा तेकाय सांगता की हो स्क्रॅप कर. जर तर साम दीस आमचे तालुकाज इन गोवा डज नॉट हॅव एनी मेजर प्रॉब्लम मायनर करेक्शन then do this correction and notify those areas first. Notify zala pe the release kor mhanje release those areas and which are having problem like Bardes, Salset, Perne jao ani mhanje Tiswadi jao hi char talukan jo tar problem ha ye holder dor ani ye step by step solve kor problem. But as per your sincere assessment tumche disagi or regional plan vankaran re wo ani konam because most of the areas or most of the lower which are coming ते दिसता की हे भायले जे लोक आहा पळय तांकां हो सेटलमेंट करपाक व्हडले प्रोजेक्ट व्हडली हॉटेलां घालपाक हो रिजनल प्लॅन केला आहा. रिजनल प्लॅन केला आदल्या गव्हर्नमेंटान. आय कॅनॉट कमेंट ऑन दॅट हाव दे हॅव डन वॉट दे हॅव डन बट पीपल आर शाउटिंग टुडे दॅट लॉट ऑफ एग्रीकल्चरल लँड हॅज बीन चेंज टू सेटलमेंट झोन. हाव मच हॅज बीन चेंज वी नीड टू एसेस. वी नीड टू डू विलेज वाईज हाऊ मेनी स्क्वेअर मीटर्स हॅव बीन चेंज इन एव्हरी विलेज अँड विच एरिया. सो दोंगर कितले चेंज झाले ते आम्ही चेक करपाक जाय अँड वी शूड टेक अ प्रॉपर स्टँड अँड इफ नीड बी इट शूड बी स्क्रॅप. दीस इज माय पर्सनल ओपिनियन एज मायकल लोबो अलॉंग विथ द पीपल ऑफ गोवा. बट नाव वेन यू टेक अबाउट अ पॉलिसी डिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट ऑर अ पॉलिटिकल पार्टी ते आमची पार्टी डिसिजन घेतली आणि आमची आमचं गव्हर्नमेंट डिसिजन घेतलं इन द राईट इंटरेस्ट इन द गुड इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा. This is what I have told the Chief Minister also and I have told the Town and Country Planning Minister also. Now, after this decision, I have been talking about the local government. Right, the case is coconut tree regarding Bismarck case, regional plan, casino, IPB. This time, BJP may not do very well in the next election and therefore, Michael Lobo may contest as an independent. No, see, Paul, ऑपोजीट पॉलिटिकल पार्टी जी आसता ऑपोजिशन जो तुजो आसता तो सदांच अशें वातावरण करता म्हणजे ही मेक्स अ सिट्युएशन
that जे आज आम्ही रुलिंगान आहात ते बॅड जावंकूच जाय. जे एक उत्तर ते वाईट, एक उत्तर ते वाईट, एक उत्तर ते वाईट, म्हणजे दे मेक अ स्टोरी. सो हाऊ मेनी पीपल विल टेक दॅट स्टोरी इज अ क्वेश्चन मार्क. अबाउट जॉईनिंग सम अदर पॉलिटिकल पार्टी द क्वेश्चन डज नॉट अराइज, बिकॉज वेअर आय एम कम्फर्टेबल. जोर तोर इन गोव्याच्या इंटरेस्टाच्या बाहेर जो तर आमचं सरकार करीत जाल्यार वी विल हॅव टू टेक अ डिसिजन ऑन दॅट. बट एज फार एज आय फील दॅट टील टुडे वॉट वी आर डुईंग इज इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा. आता हाऊ यू टेक इट इज अप टू यू. आता तुम्ही म्हटले फादर बिस्मार्काचे केस. आय डोंट थिंक गव्हर्नमेंट हॅज फेल्ड एनिवेअर एज फार एज फादर बिस्मार्क केस. विथ ड्यू रिस्पेक्ट टू फादर बिस्मार्क सोल, तो कसो मेला, अंडर वॉट सर्कमस्टन्सीस मेला, ते इन्व्हेस्टिगेशन चालू हा. वी टॉकिंग समथिंग ऑर पीपल टॉकिंग समथिंग, यू मीन टू से गव्हर्नमेंट विल एवर किल अ गुड पर्सन लाईक बिस्मार्क ऑर बी जे पी विल किल. लोकांक इन्सायट केल्ले हा. देर वर सम पॉलिटिकल पार्टीज इन द साऊथ गोवा, दे हॅव इन्सायटेड पीपल. जो राग आणि हुईचो आणि हुई काढपाचा प्रयत्न केला, म्हणजे तुका खोरजता हिंगा पण तू खोरपिता हिंगा, असे झाल्या. सो लोकांनी किती पहिले पहिले पोवपाक जाय. एलिगेशन कोणी घालता ना, सीबीआय इन्व्हेस्टिगेशन म्हणजे किती. इफ इट इज रिअली अ मर्डर दॅन इट इज अ सीबीआय इन्व्हेस्टिगेशन. आता somebody has died, father bismarck has died, ata koso melo teje wangda amchet dog jan teje shezari alle na but kide mhanta ata poi olde olde mhanta poi te who goes totally against mhanje bore ngo mhanta poi te direct ngo te ai freely ha. सगळ्यात व्हडलो एनजीओ म्हणटा पळय तो आमचो माय नेबर क्लाउड आल्वारीस, एकदम बरो मनीस तो. पूण फायनली ताका आयज बसून कोणें थ्रेट दिवंक ना. आमचो आयरीश रॉड्रिगीस आहा, ते सायडीन शेटी आहा पणजेचो, ते सुशेगाद आहा. आतां जो तर एनजीओ ऑर एनवायरमेंटलिस्ट ऑर हांकां जो तर खऱ्यांनी जे लोक थोडे जाण प्रोजेक्ट करता की फादर बिस्मार्क ते हितून आसलो म्हणून मारला, जाल्यार इट्स अ रॉंग पर्सेप्शन. प्रॉब्लम रॉंग पर्सेप्शन. पुलीस फॉरेन्सिक एक्सपर्टीज ना, बट दे द विसेरा एवरीथिंग वॉज सेंड फॉर टू हैदराबाद विच हॅज कम नेगेटिव्ह अँड नाव देर आर सम पीपल हू आर ट्राईंग टू टेक पॉलिटिकल मायलेज आउट ऑफ इट. आय डोंट वॉन्ट टू गो इन टू द डेप्थ. I am not an investigating officer, but we see whoever are those people who are trying to take political mileage on this, I would tell them do not do that. Okay. You are dividing Goa if you do that. You take good issues, you take good issues, you fight against the government on good issues. Do not incite the people in the name of religion. Do not differentiate two different communities, two different religions. Okay, see, that time the thing had got so bad that it was going against religion. We have to understand that. Sure, okay, I take your point. Now, my final question to you, because we are running out of time. If you were, Michael Lobo was the chief minister of Goa, what are the things that you would like to change? What are the things that you would like to do in the near future for Goa? See, God and the people of Goa may take me to different positions, and if I ever come to that position, Goa is a beautiful state which has got natural beauty. I mean, natural beauty preserve karpak vavurtale, and we'll take Goa to high levels where it will be a clean tourist destination. We will see that drugs are totally stopped in Goa. We will गीव आमचे गोवा पुलीस जे आहा तांकां आमी टार्गेट्स दिवचे पडटले. टार्गेट्स ऑन स्टॉपिंग ड्रग्स टायम लिमीट दिवचो पडटलो. हे टायम लिमिटान तुमी हे 2 महिन्या भितर सगळे ड्रग लॉर्ड्स, ड्रग ट्रेडर्स, ड्रग
पेडलर्स कोण आहात तिथलाही तुम्ही बंद करपाक जाय. फर्स्ट एक सेंटरूच घालचे पडटले जे कोण डेली ड्रग एडिक्ट आहात तिंका काढून तिंगा ते सेंटरान घालूंक जाय, रिहॅबिलिटेशन सेंटर अंडर कोर्ट ऑर्डर. तितून ड्रग्स कमी जातले, ड्रग सेल्स कमी जातले. तितून आय वील सी दॅट ऑल द पीपल ऑफ गोवा, आयज जे पेरंट्स जे थोडे जाण आहा घुसपल्ले आहा भाशेन, हे इमिडिएटली सॉल्व करपी करपा जाय प्रॉब्लम. गीव द पेरंट द चॉयस ऑफ ऑफ वेर ही वॉन्ट्स ही ऑर शी वॉन्ट हर सन ऑर डॉटर टू टू लर्न. माझे चेडो आनी चेडू 5 वर्सांचे खूंय शिकतले ते हांव डिसायड करतलो, आनी खुंयचे हितून शिकतले ते कोंकणीन शिकतले, ते मराठीन शिकतले काय इंग्लिशीन शिकतले ते हांव डिसायड करतलो, तो सरकार डिसायड करचो ना. हे हांव फ्रिडम गोंयच्या लोकांक दिवपाक जाय, हे माझे मत एज अ इंडिविज्युअल मायकल लोबो. तर तुवें म्हाका विचारलें हांव चीफ मिनिस्टर आसलेलो कितें करपाचो, हांव तें करपाचो, ड्रग ट्रेड बंद करपाचो. गोवा आहा पळय तोहेच सोबीत क्लीन दवरपाक वावुरपाचो. आयज जे नरेंद्र मोदी म्हणटा स्वच्छ भारत, आय वूड हॅव मेड द क्लियर कट प्रोग्राम एन अ विजन फॉर गोवा 2000 विदीन 1 year, लायक टू अचीव द गोल नो गार्बेज इन गोवा. वी वूड हॅव पुट सो मेनी ट्रक्स गोईंग राऊंड द मेन रोड, गोईंग इन द विलेजेस टू कलेक्ट गार्बेज ओनली अँड टेकन इट इन वन प्लेस टू सेग्रिगेट अँड wet garbage to be treated in a factory which we are doing now in Kalangut, on the Kalangut plateau garbage treatment plant. And dry garbage ya ki plastic ha ami bail karpaje mhanje employment ajer automatically when Goa you are saying as a destination by itself, you don't have to promote it, it is a destination by itself. I would create more employment in the tourism sector. If you keep Goa clean, if you say that this is a family destination, this is a couple destination, this is a honeymoon destination, yes, then if you say we are not tolerating any drugs in this state, you go to Singapore, you will not find drugs because the punishment is so harsh and the vigilance is so harsh that immediately anybody even bringing in drugs, the intelligence is so good that those people are arrested. Yeah. Okay. So all these things to achieve, you require dedication, you require your motivation, and you require to be very strong yourself. Then only you can make the other people strong. Okay, Michael Babu, we wish you all the best in your targets and endeavors, and we hope that one day you become the Chief Minister of Goa. First of all, we wish you with the people of Goa. We wish you very well in the 2017 election, and we thank you for talking to guest editor in a very free and frank manner as you always do. Thank you. That was Mr. Michael Lobo, MLA of Kalangut, who has expressed his views on a number of issues of which the people of Goa are concerned and of which we have tried to discuss with the Honorable MLA. We hope that you enjoyed this edition of Guest Editor. Keep watching Prime TV.